कृषि उत्पन्न बाजार समिति हमेशा किसी न किसी कारणवश चर्चा में बनी रहती है। जहां एक पत्र परिषद लेकर कृषि उत्पन्न बाजार समिति के सामने आंदोलन करने की चेतावनी दी गई, तो आइए सुनते हैं इस पत्र परिषद में क्या आरोप किया गया तथा यह आंदोलन कौन सी तारीख को किया जाएगा इस खबर में। श्री महात्मा ज्योतिबा फुले भाजी विक्रेता उपबाजार संगठना चंद्रपुर की ओर से एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में आरोप किया गया है कि कृषि उत्पन्न बाजार समिति थोक सब्जी भाजी मार्केट में अवैध धंधे हो रहे हैं और इसी के विरोध में 12 फरवरी को बेमियादी ठिया आंदोलन किया जाएगा। तो आइए सुनते हैं आयोजित पत्र परिषद में एक व्यवसायी ने इस संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए क्या कहा। उदय कृष्णराव बुद्धावार, मेरी होलसेलर दलाल, गंजवाड़ चंद्रपुर। आम तो कृषि उत्पन्न बाजार समिति च आंदोलन हे 12 तारीख सोमवार सकाळी 4 वाजता रामनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या समोर सकाळी 4 वाजता ठेवण्यात आलेला आहे। आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट केलेली आहे की गंजवाडमध्ये जे चिल्लर विक्रेता आहे त्यांच्यावर उपासमारीची पाळी याकरता येऊन राहिलेली आहे की कृषि उत्पन्न बाजार समिती होलसेल मार्केट रामनगर यार्डमध्ये एक किलो अर्धा किलो व्यवसाय करणारे काही व्यापारी निर्माण झालेले आहे त्यांच्यावर एपीएमसी मार्केटमधील प्रशासनाने कारवाई करावी आणि त्यांना तिथून त्यांचे जे लायसन्स दिलेले आहे 2020 नंतर त्यांचे लायसन्स रद्द करावे आणि 2020 पूर्वी जे होलसेल विकत होते त्यांचे रद्द त्यांचे लायसन्स तसेच ठेवण्यात यावे। पण जे चिल्लर व्यवसाय म्हणून एक किलो दोन किलो विकून राहिले लायसन्सच्या नावाखाली त्यांना तिथे त्यांचं लायसन्स रद्द करून त्यांची त्या ठिकाणी हकालपट्टी करावी हीच आमची मागणी आहे। धन्यवाद।